नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडिये तुजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग विद्यार्थी मित्रांनो सेटनेटच्या या लेक्चरमध्ये आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूड यावरचे काही प्रश्न सोडून घेणार आहोत समजून घेणार आहोत मित्र हो पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे तो म्हणजे शिक्षकाचे हावभाव आवाजातील चढउतार संवेदन लक्षात व बोलण्याच्या पद्धतीत बदल यांचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे चेतकबद्ध कौशल्य दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे संप्रेषण कौशल्य तिसरा ऑप्शन आहे प्रबलन कौशल्य आणि लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे कथन कौशल्य विद्यार्थी मित्रांनो शिक्षकाचे हावभाव आवाजातील चढवतार संवेदन लक्षात व बोलण्याच्या पद्धती या सर्व गोष्टीचा समावेश हा चेतकबल कौशल्यामध्ये होत असतो आणि त्यामुळं ऑप्शन पहिला बरोबर आहे दुसरा प्रश्न आपल्यासाठी आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना रागावणे तोचून बोलणे शिक्षा करणे याला काय म्हणतात तर याला ऋण प्रबलन असं म्हणतात पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे तो म्हणजे विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत करून त्याचे लक्ष केंद्रित करण्यास टिंबटिंबची गरज लागते चार ऑप्शन आहेत प्रबलन कौशल्याची स्पष्टीकरण कौशल्याची बदल कौशल्याची फलक लेखन कौशल्याची ले अर्थातच विद्यार्थी मित्रांनो एक ऑप्शन अचूक आहे तो म्हणजे चेतक बदल कौशल्याची पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वर्गात लहान मुलांना पुढे मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दृष्टीच्या टप्प्यात बसवणे अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे टिंबटिंबमध्ये येते संप्रेषण कौशल्य वर्गव्यवस्थापन कौशल्य चेतक बदल कौशल्य प्रबलन कौशल्य तर या सर्व गोष्टीचा समावेश हा क्लास कंट्रोलमध्ये येत असतो अर्थातच ऑप्शन दुसरा बरोबर आहे तो म्हणजे वर्ग व्यवस्थापन कौशल्य पुढचा प्रश्न आपल्यासाठी येतो म्हणजे ओघवत्या हो व गतिमान भाषेचा वापर स्पष्ट उच्चार आवाजाचा चढ उतार हावभाव हे सर्व टिमटिंबमध्ये येतात संप्रेषण कौशल्य चेतक बदल कौशल्य कथन कौशल्य प्रबलन कौशल्य साहजिकच याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कथन कौशल्य नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे याला काय म्हणतात परीक्षा शिक्षण मूल्यमापन मुक्त शिक्षण त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शिक्षण विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाची या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे याला काय म्हणायचं एज्युकेशन म्हणायचं याला शिक्षण असं म्हणायचं पुढचा प्रश्न आहे परिणामकारक शिक्षक होण्याकरिता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे विद्यार्थ्याचे अवदान खेचून घेण्याचे व टिकून ठेवण्याचे कौशल्य शैक्षणिक साधने वापरण्याचे कौशल्य श्राव्य व पष्ट उच्चार चुणचुणीत व्यक्तिमत्व विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्यासमोर एक मोठा प्रश्न पडला असेल की हे चारही ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटत असतील परंतु शैक्षणिक साधन वापरण्याचे कौशल्य नुसते असून उपयोगाचं नाही श्राव्य किंवा स्पष्ट उच्चार असूनही केवळचा उपयोगाचा नाही चुणचुणीत व्यक्तिमत्व असूनही उपयोगाचं नाही तर परिणामकारक शिक्षक होण्याकरता विद्यार्थ्याचे अवदान खेचून घेण्याचे आणि टिकून ठेवण्याचं कौशल्य त्या शिक्षकाकडे असलं गेलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे अध्यापन कौशल्यात टिंबटिंबटचा समावेश होतो अध्यापन म्हणजे टीचिंग या कौशल्यामध्ये कशाचा समावेश होतो वर्ग व्यवस्थापन कौशल्य साजेकच आहे ते कौशल्य असलं गेलं पाहिजे संप्रेषण कौशल्य तेही असलं गेलं पाहिजे कथन कौशल्य म्हणजे मांडणी करता आली गेली पाहिजे म्हणजे याचा अर्थ हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यास शाबासकी बक्षीस देणे हे टिंबटिंब होय याला काय म्हणतात प्रबलन कौशल्य स्पष्टीकरण कौशल्य चेतक बदल कौशल्य समारोप कौशल्य विद्यार्थ्यांना शाबासकी देणे बक्षीस देणे याला प्रबलन कौशल्य असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे अध्ययनाचे कार्य टिंबटिंब तर अध्यापनाचे कार्य टिंबटिंब करतात मध्ये अध्ययनाचे कार्य म्हणजे लर्निंगचं कार्य कोण करतं तर विद्यार्थी करतो तर अध्यापनाचे कार्य कोण करतो तर शिक्षक करतो आणि म्हणून पहिला ऑप्शन बरोबर आहे अध्यापनाचे कार्य विद्यार्थी तर अध्यापनाचे कार्य शिक्षक करतात पुढचा प्रश्न आहे अध्ययन ही टिंबटिंब प्रक्रिया तर अध्यापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे पाठीमागे नीट च्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला होता अध्ययन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तर अध्यापन ही एक कृत्रिम प्रक्रिया अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे काही शिक्षण घेतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तर तुम्हाला शिकवणारे जे अध्यापक वर्ग आहेत अर्थ अर्थातच जे शिक्षक वर्ग आहेत जे प्राध्यापक वर्ग आहेत ही मात्र यांची प्रक्रिया मात्र ही कृत्रिम प्रक्रिया आहे पुढचा प्रश्न आहे जर तुमचे शिक्षण चालू असताना तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्या पालकांनी तुमचे लग्न ठरवले तर तुम्ही काय कराल घरातून पोहून जाऊन बाहेर शिक्षण घ्याल हेही ऑप्शन बरोबर वाटत नाही वडिलांची आज्ञा म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे वागाल हेही शक्य नाही कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे चौथा ऑप्शन आहे तुमच्या मित्रांचे बाबतीत मत घ्याल व नंतर कृती कराल केवळ मित्राचा सल्ला घेणं आणि त्यावर कृती करणं हे सुद्धा बरोबर नाही अर्थातच एक ऑप्शन बरोबर आहे तो म्हणजे त्यांना प्रत्यक्ष भेटून आपले मत पटवून देण्याचा प्रयत्न कराल म्हणजे तुम्ही तुमच्या पालकांना भेटाल आणि पालकाला शिक्षण किती महत्त्वाचं आहे आज वर्तमान काळामध्ये शिक्षण किती महत्त्वाचं आहे किंवा आजची वे शिक्षण घेण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही तुम्ही तुमच्या पालकाला सांगाल पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अभ्यासक्रम विकसन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे चार ऑप्शन आपल्यासमोर आहेत तात्पुरती अखंड अलवचिक आणि स्थिर अभ्यासक्रम विकसन म्हणजे जो काही सिलेबस आहे याच्यामध्ये होणारी जी काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये होणारा जो काही बदल आहे ही एक अखंड प्रक्रिया आहे ही खंडित प्रक्रिया नाही पुढचा प्रश्न आहे श्रवण भाषण संभाषण वाचन या टिंबटिंब आहेत मातृभाषेच्या क्षमता गणिताच्या क्षमता संख्यात्मक क्षमता विज्ञानानक विज्ञानात्मक क्षमता अर्थात श्रवण भाषण संभाषण वाचन या मातृभाषेच्या क्षमता आहेत पुढचा प्रश्न आहे शाळेतील शिक्षण हे टिमटिंब तर शाळाबाह्य शिक्षण हे टिमटिंब असते शाळेतील शिक्षण हे नियोजित असते तर शाळाबाह्य शिक्षण हे प्रासंगिक असते प्रसंगातून निर्माण झालेल्या प्रसंगातून शाळाबाह्य शिक्षण हे घेतलं जातं मात्र शाळेतील शिक्षण हे मात्र नियोजित असतं पुढचा प्रश्न आहे अध्ययन व अध्यापन ह्या टिंबटिंब आहेत परस्परावलंबी क्रिया एकच क्रिया दोन परस्पर विरोधी क्रिया आहेत एकमेकाशी संबंधित क्रिया आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे आणि ते म्हणजे परस्परावलंबी क्रिया अध्ययन आणि अध्यापन म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला शिकवणारा शिक्षक वर्ग किंवा प्राध्यापक वर्ग हे एकमेकाची परस्पराशी संबंधित आहेत सहली सहभोजन व समाजात मिसळणे इत्यादीमुळे टिंबटिंबचा विकास होतो भावनिक क्षमता बौद्धिक क्षमता धार्मिक क्षमता नैतिक क्षमता विद्यार्थी मित्रांनो हे चारही ऑप्शन म्हणजे एक प्रकारच्या संकल्पना आहेत भावनिक क्षमतेचा विकास कधी होईल जर सहली सहभोजन किंवा जर समाजातील व्यक्ती जर मिसला तरच भावनिक क्षमतेचा विकास होईल अन्यथा होणार नाही म्हणजे याला बौद्धिक क्षमता म्हणता येणार नाही धार्मिक क्षमता म्हणता येणार नाही किंवा नैतिक क्षमता म्हणता येणार नाही पुढचा प्रश्न आहे सण जयंत्या पुण्यतिथ्या यात्रा इत्यादीमधील सहभागामुळे टिंबटिंब क्षमतेचा विकास होतो बौद्धिक धार्मिक व नैतिक भावनिक शारीरिक अर्थातच सण जयंत्या पुण्यतिथ्या यात्रा असं म्हटलं की आपल्यासमोर एकच संकल्पना उभे राहते आणि ते म्हणजे धार्मिक आणि नैतिक आणि त्यामुळं ऑप्शन ब बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकाची भूमिका टिंबटिंब असते तज्ज्ञाची मार्गदर्शकाची तज्ज्ञ मार्गदर्शकाची आणि सहभागाची विद्यार्थी मित्रांनो क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये शिक्षकाची भूमिका ही तत्त्व मार्गदर्शकाची असते नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात टिंबटिंबचा टिंबटिंब उपक्रमाचा सहभाग होतो क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये कोणत्या उपक्रमाचा सहभाग होतो वैयक्तिक सामूहिक वैयक्तिक व सामूहिक किंवा यापेक्षा वेगळं उत्तर हो साजिकच आहे क्षमताधिष्ठित जर अभ्यासक्रम असेल तर वैयक्तिक आणि सामूहिक सहभागाचा याच्यामध्ये समावेश किंवा उपक्रमाचा कि समावेश होतो पुढचा प्रश्न आहे खेळ व क्रीडा यामुळे क्षम तिम तिमटिम क्षमतेचा विकास होतो खेळामुळे किंवा क्रीडामुळे कोणत्या गोष्टीचा विकास होतो शारीरिक भावनिक धार्मिक नैतिक साहजिकच सा खेळ व क्रीडामुळे नैतिक क्षमतेचा विकास होत नाही धार्मिक क्षमतेचा विकास होत नाही किंवा भावनिक क्षमतेचा विकास होत नाही तर विकास होतो शारीरिक क्षमतेचा त्यामुळं ऑप्शन बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे भिन्नतेचा विचार करून प्रत्येक विद्यार्थ्याची आवड अध्ययनगती लक्षात घेऊन योग्य त्या अध्ययनविषयक तरतुदीत निर्माण करून देणे व प्रत्येकाचा परिपूर्ण विकास करणे याला काय म्हणतात प्रभुत्व संपादन ज्ञान संपादन चिकाटी वैयक्तिकता तर या चार ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन बरोबर आहे आणि तो म्हणजे प्रभुत्व संपादन मित्र हो पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे तो म्हणजे मूल्यमापन प्रक्रियेत टिंबटिंबचा समावेश होतो मूल्यमापन ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये कशाचा समावेश होतो शैक्षणिक उद्दिष्ट ठरवणे साहजिकच आहे शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेमध्ये शैक्षणिक उद्दिष्ट ठरवलं गेलं पाहिजे नंबर दोन उद्दिष्टे गाठण्यासाठी अध्ययन अनुभूती देणे हे पण बरोबर आहे कारण त्याची गरज आहे उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत ते तपासणे साहजिकचं आहे मूल्यमापन जर असेल तर जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट कितपत ब साध्य झालं आहे हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे मूल्यमापनामुळे वर्ग अध्यापनापूर्वी विद्यार्थ्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करतात स्थान निश्चिती निर्णयात्मक काळ निश्चिती समानात्मक तर याचं अचूक उत्तर आहे स्थान निश्चिती म्हणजे स्थान निश्चितीमुळं मूल्यमापनामुळे वर्ग अध्यापनापूर्वी विद्यार्थ्याच्या क्षमतेचं मूल्यमापन होतं पुढचा प्रश्न आहे शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजे काय शिक्षणातील वैयक्तिकता ही संकल्पना काय सांगते चार ऑप्शन आपल्यासमोर आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा अभ्यासक्रम असणे दुसरा ऑप्शन आहे असलेल्या आकृतीबंधामध्ये आवडीच्या कृती व उपक्रमाची निवड करण्याची तरतूद असणे साहजिकच आहे हाच ऑप्शन आपल्याला अचूक वाटत आहे तरीसुद्धा पुढचे दोन ऑप्शन आपण पाहूया प्रत्येक व्यक्तीसाठी एक शिक्षक असणे यालाही विविधता म्हणता किंवा वैयक्तिकता म्हणता येणार नाही ना प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष ठेवणे यालाही वैयक्तिकता म्हण येता ना येणार ना ना नाही तर वैयक्तता शिक्षणातील वैयक्तता म्हणजे काय तर असलेल्या आकृतिबंधामध्ये आवडीच्या कृती व उपक्रमाची निवड करण्याची तरतूद असणं मित्र हो पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे गट चर्चा ही पद्धत गट चर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन ही पद्धत या पद्धतीबद्दल तू तु, तुम्हाला विचारलेलं आहे नंबर एक आहे खूपच वेळ खावं आहे आणि उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यापर्यंत पोचवायच्या माहितीचे प्रमाण खूप असल्याने वापरण्यास अयोग्य आहे दुसरा ऑप्शन आहे परस्पराकडून शिकण्यास सहाय्य करते म्हणूनच सर्व पाठ्यक्रम शिकवण्यासाठी वापरले जायची वरचे वर, वर वापरली जावी कारण त्यामुळे शिक्षकाला वर्गातन वर्गध्यापनातून थोडी मोकळी कमी मिळते हा ऑप्शन त्रासू शकत नाही शेवटचा ऑप्शन आहे विद्यार्थ्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी वापरली जावी खरं चा तर गट चर्चा ग्रुप डिस्कशन यामुळे विद्यार्थ्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होत नाही तर याचा अचूक उत्तर आहे ही खूपच वेळखाऊ प्रक्रिया आहे कारण याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन आहे उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायच्या माहितीचे प्रमाण खूप असल्याने वापरण्यास अयोग्य आहे खरं तर उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यापर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवणे हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि या ग्रुप डिस्क कशनमुळं मात्र हे शक्य होत नाही आणि ना त्यामुळं पहिला ऑप्शन बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रकारे आपण या आजच्या लेक्चरमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूडवर काही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत समजून घेतलेले आहेत आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला धन्यवाद